विज्ञान वैद्यकशास्त्र. भारतीय वैद्यकशास्त्राला आयुर्वेद असे म्हटले जाते. आयुर्वेदाला खूप प्राचीन परंपरा आहे. आयुर्वेदामध्ये रोगाची लक्षणे, रोगाचे निदान, रोगांवरील उपचार या गोष्टींचा विचार केलेला आहे. त्याबरोबरच रोग होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे याचाही विचार करण्यात आला आहे. बिंबिसाराच्या दरबारात जीवक हा प्रसिद्ध वैद्य होता. चरक संहिता या ग्रंथात वैद्यकीय चिकित्सा शास्त्र आणि औषध शास्त्र यांची सविस्तर माहिती दिलेली आहे. हा ग्रंथ चरक याने लिहिला. सुश्रुत या शल्यविशारदाने लिहिलेला सुश्रुत संहिता या ग्रंथात विविध रोगांचे निदान आणि त्यावरील उपाय यांची माहिती आहे. या ग्रंथाचा विशेष म्हणजे त्यामध्ये विविध कारणांनी होणाऱ्या जखमा, अस्थिभंग, त्यांचे प्रकार आणि त्यांवरील शस्त्रक्रियांचे प्रकार यांची चर्चा केली आहे. सुश्रुत संहितेचे अरबी भाषेमध्ये भाषांतर झाले होते. त्याचे नाव किताब ई सुसुद असे होते. बाणभट्टाने वैद्यकशास्त्रावर अनेक ग्रंथ लिहिले. त्यातील अष्टांग संग्रह, अष्टांग हृदय संहिता हे ग्रंथ आहेत. सिद्ध नागार्जुन या बौद्ध भिक्खूने लिहिलेल्या रसरत्नाकर या ग्रंथात रसायने आणि धातू या संबंधीची माहिती आहे. गणित आणि खगोलशास्त्र. प्राचीन भारतीयांनी गणित आणि खगोलशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला होता. 1 ते 9 आणि 0 या संख्यांचा वापर भारतीयांनी प्रथम केला. एकम, दहम अशा स्थानानुसार अंकांची किंमत बदलते हे प्राचीन भारतीयांना माहीत होते. आर्यभट्ट नावाच्या शास्त्रज्ञाने आर्यभट्टीय हा ग्रंथ लिहिला होता. त्याने गणिती क्रियांची अनेक सूत्रे लिहिली होती आहेत. आर्यभट्ट खगोलशास्त्रज्ञही होता. पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे त्याने सांगितले. इसवी सनाच्या 6व्या शतकात होऊन गेलेला वराहमिहीर याने पंच सिद्धांतिका नावाचा ग्रंथ लिहिला. पंच सिद्धांतिका हा नावाचा ग्रंथ लिहिला. त्यात भारतीय खगोलशास्त्रीय सिद्धांताबरोबरच ग्रीक, रोमन, इजिप्ती या संस्कृतीमधीलही खगोलशास्त्रीय सिद्धांताचा विचार केलेला आहे. इसवी सनाच्या 7व्या शतकात होऊन गेलेल्या ब्रह्मगुप्त या गणित तज्ञाने लिहिलेल्या ग्रंथाचे अरबी भाषेत भाषांतर केले गेले. माहीत आहे का तुम्हाला कनाड? कनाडाने वैशेषिक दर्शन हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथात अणुपरमाणूंचा विचार प्रामुख्याने केला आहे. कनाडाच्या मते हे विश्व असंख्य वस्तूंनी भरलेले आहे. या वस्तू म्हणजे अणुंनी घेतलेली निरनिराळी स्वरूपे होत. ही स्वरूपे बदलतात पण अणु मात्र अक्षय राहतात.